सो आपल्याकडं हे दोन टेबल आहे, एम्प्लॉईज टेबल आणि सॅलरी टेबल. ओके, आतापर्यंत आपण सिलेक्टची क्वेरी बघितली, तर फ्रॉम, व्हेअर कधी यूज करतो ते बघितलंय, हॅविंग कधी यूज करतो, ग्रुप बाय कधी यूज करतो, ऑर्डर बाय, लिमिट, हे सगळं बघितले. पण आपण काय करत होतो, एका एका टेबलवरच ऑपरेशन करत होतो, एकतर एम्प्लॉय टेबल किंवा सॅलरी टेबल घेणार. ओके, आता सपोज आता ह्या टेबलमध्ये काय आहे, एम्प्लॉयची पर्सनल इन्फो आहे, जसं एम्प्लॉय आय डी आहे, त्याचं बर्थ डेट आहे, त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ओके, त्याचं जेंडर आहे, आणि इथं हायर डेट आहे, तो कधी हायर झाला त्या कंपनी. ओके, आणि सॅलरी टेबलमध्ये त्याची सॅलरीची इन्फो आहे, की ह्या इयरला त्याची सॅलरी किती होती, नेक्स्ट इयरमध्ये त्याची किती इन्क्रीमेंट झाली, नेक्स्ट इयरला काय सॅलरी. ओके, पण आता सपोज सॅलरी टेबलमध्ये ह्या एम्प्लॉयचं नाव कळत आहे का, नाही. आता मला सपोज असा आउटपुट पाहिजे, त्या आउटपुटमध्ये माझं इथं इथं येईल की एम्प्लॉय नंबर, नेक्स्ट इन, फर्स्ट नेम, नेम, लास्ट नेम. ओके, इथं जेंडर आणि इथं त्याच्यासमोर सॅलरी, कळतंय. आता बघा, एम्प्लॉय नंबर ह्या टेबलमध्ये आहे, ह्या टेबलमध्ये पण आहे, ठीक आहे. फर्स्ट नेम इथं आहे, लास्ट नेम पण ह्या टेबलमध्ये, जेंडर पण ह्या टेबलमध्ये, आणि सॅलरी कोणत्या टेबलमध्ये, ह्या टेबलमध्ये. म्हणजे आपण काय करतो, इन शॉर्ट मला असं आउटपुट पाहिजे की दोन्ही टेबलमधले पण काही काही थोडे थोडे कॉलम घेतले, ह्या टेबलमधून तीन चार कॉलम घेतले, ह्या टेबलमधून पण एक दोन कॉलम घेतले, आणि ते सगळे कॉलम मिळून मला एक आउटपुट पाहिजे. आता हे जे आउटपुट इन, हे मग किती क्लिअर असेल बघा, इथं एम्प्लॉयचा नंबर पण कळतोय, त्याचं नाव पण कळतंय, जेंडर पण आहे, त्याच्यासमोर त्याला सॅलरी किती होती हे पण समजतं, क्लिअर आहे. मग आता ते कसं करणार, तर त्यासाठी आपण काय करतो, जॉईन यूज करतो. ओके, तर आता मग जॉईन मध्ये कोणते कोणते असतात, एक लेफ्ट जॉईन असतो, त्यानंतर राईट जॉईन, इनर जॉईन. आता तरी हे तीनच इम्पॉर्टंट आहे. ओके, आणखी हा एक सेल्फ जॉईन वगैरे आहे, ते आपण पुढे बघू. आज आपल्याला हे तीन जॉईन पाहिजे, लेफ्ट, राईट अँड इनर जॉईन. आता लेफ्ट जॉईन, राईट जॉईन आणि इनर जॉईन. तर लेफ्ट जॉईन म्हणजे काय, आता लक्ष द्या, दोन टेबल आहे आपल्याकडे, एम्प्लॉय टेबल आणि सॅलरी टेबल. एम्प्लॉय टेबलमध्ये काय इन्फो आहे, एम्प्लॉय नंबर आहे 1 2 3 4, त्याचं त्यांचं नेम आहे ओम, साई, गणेश, शिवानी, त्यांचं जेंडर दिलं आहे, आणि इथं एम्प्लॉय नंबरची सॅलरी आहे, ठीक आहे. आता लेफ्ट जॉईन म्हणजे काय, असं कन्सिडर करा, आता हा लेफ्ट टेबल, हा राईट टेबल, दोन टेबल आहे ना, हा टेबल लेफ्टला आहे, हा राईटला आहे. लेफ्ट जॉईन म्हणजे लेफ्ट टेबल मधली सगळी इन्फो घ्यायची, आणि राईट राईट टेबल मधली फक्त कॉमन इन्फो. कॉमन म्हणजे कसं, आता आपल्याला आउटपुट मध्ये मला सपोज असं पाहिजे, एम्प्लॉय नंबर, नेम आणि सॅलरी. आता एम्प्लॉय नंबर कुठे आहे, इथं आहे, ठीक आहे, इथं पण आहे. आता लेफ्ट जॉईंट यूज करतोय ना, तर एम्प्लॉय टेबल, लेफ्ट टेबल मधले सगळे इन्फो आधी भरून घ्या, काय 1 2 3 4, नाव काय आहे ओम, सेकंड साई, गणेश, शिवन. ओके, आता सॅलरी टेबल मध्ये, आता सॅलरी कॉलम मध्ये कोणती व्हॅल्यू येईल, सॅलरी टेबल मधली, तिथं आता 1 साठी काय व्हॅल्यू आहे, 25,000. ओके, 2 साठी काय व्हॅल्यू, इथं इथं काहीच नाही, इथं 3 ला आहे, मग 2 तसंच सोडून द्या, 2 साठी आहे का कॉमन, नाही ना, 3 साठी काय आहे, 30,000, 4 साठी काय आहे, 35,000. आता 5, इथं 5 आहे, इथं आहे का 5, नाही, इथं 5 का नाही घेतला, आपण लेफ्ट जॉईंट यूज करतोय. आधी काय केलं, लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड घेतले बघा, 1 2 3 4, ओम, साई, गणेश, शिवन, आणि राईट टेबल मधले काय केले, जे लेफ्ट टेबल मध्ये पण आहे आणि जे राईट टेबल मध्ये पण आहे, असे कॉमन फक्त घेतले राईट टेबल मधून. मग कॉमन कोणते कोणते होते, 1 4 3 आणि 4, 2 इथं आहे पण इथं होता का, नाही, मग त्याची इन्फो नाही घेतली. 5 फक्त इथं आहे, इथं नाही येतो, मग 5 चा रेकॉर्डच नाही येतो. हा कोणता जॉईंट झाला आपला, लेफ्ट जॉईंट. क्लिअर आहे. आता सेम राईट जॉईंट करायचं आहे मला, तर मी काय करणार, परत एम्प्लॉय नंबर, नेम, सॅलरी. ओके, आता राईट जॉईंट म्हणजे हा राईट टेबल आहे, मग काय करणार, राईट टेबल मधली आधी सगळी इन्फो काय आहे, 1 3 4 5, त्याचं नेम काय, 1 चा आता
इकडे नेम आहे ओम. थ्रीचा काय? गणेश. गणेश. फोरचं शिवन. फाईव्हला इथं इथं रेकॉर्ड आहे. फाईव्हचं इथं नेम आहे का? नाही, इथं नाही घेणार ना. आता सॅलरी किती आहे? 25,000. 30,000. 35,000. आणि 27,000. आता कळलंय ही स्पेस का इथं ब्लँक आहे आणि इथं का ब्लँक आहे. डिफरन्स कळतोय लेफ्ट आणि लेफ्ट आणि राईट जॉईंट मधला? सगळ्यांना समजतंय का? ऑनलाईन स्टुडंट, लेफ्ट यस आणि राईट जॉईंट मधला डिफरन्स कळतोय? घेऊ शकतो ना, तसं काही नाही. माझ्या मी फक्त जस्ट एक्झाम्पल साठी जेंडर कॉलम घ्यायचा, इथे जेंडर घेतो. हो, आयडी आता इथं कॉमन आहे ना. बघा, आता नंबर जे आहे दोन्हीकडे होते, पण आपण आता लेफ्ट जॉईंट करतोय म्हणून आधी काय केलं, लेफ्ट टेबल मधले सगळे आयडी घेतले मी, 1 2 3 4. हां, आणि राईट टेबल मधून काय केलं, ज्या लेफ्ट टेबल मध्ये जे कॉमन आहे, म्हणजे जे लेफ्ट टेबल मध्ये व्हॅल्यू आहे अशाच व्हॅल्यूंची राईट टेबल मधून व्हॅल्यू घेतली. आता सपोज इथं बघा, 2 इथं होता पण इथं नाहीये, मग त्याची नाही घेतली. पण इथं 1 3 4 आहे आणि 1 3 4 इथं पण आहे म्हणून त्याची व्हॅल्यू घेतली. इथं 5 पण आहे पण 5 इकडे होता का? नाही, म्हणून 5 ची व्हॅल्यू नाही घेतली इथं काहीच. लेफ्ट जॉईंट काय करायचं, स्टार्टिंगला लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड घ्या, घेतले. नंतर लेफ्ट टेबल मध्ये जे रेकॉर्ड आहे सेम रेकॉर्ड राईट टेबल मध्ये पण आहे का? जे असतील त्यांचीच व्हॅल्यू घ्या. मग आता इथं 2 इकडे होता पण इकडे होता का? नाही, म्हणून 2 ची रेकॉर्ड नाही घेतलं. पण इथं आता एक्स्ट्रा 5 आहे पण आपण इकडे नाही घेणार तो, कारण की 5 इकडे नाही, आपल्याला फक्त ह्या टेबल मधले सगळे रेकॉर्ड घ्यायचे आणि यालाच मॅचिंग ज्या व्हॅल्यू असतील त्या घ्यायच्या. सेम ऑपोजिट आहे राईट टेबल मध्ये, काय आहे राईट टेबल मधले आधी सगळे रेकॉर्ड घेतले 1 3 4 5. इथं 2 घेतला का? नाही, कारण की इथं 2 इकडे नाहीच आहे ना. आपण राईट जॉईंट करतोय तर राईट टेबल मधले आपल्याला सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. मग आपण इथं काय केलं, 1 3 4 5. ओके, इथं नाव का नाही आलं याचं, कारण की 5 साठी जे नेम आहे ते लेफ्ट टेबल मध्ये इथं काहीच नाही ना रेकॉर्ड, बरोबर ना. आपण राईट जॉईंट करतोय तर राईट जॉईंट मध्ये आधी राईट टेबल मधले सगळे रेकॉर्ड घेतले, पण त्याला मॅचिंग रेकॉर्ड आहे का इथं लेफ्ट टेबल मध्ये? म्हणून ते काय आलं इथं ब्लँक आलं. त्याची सॅलरी आपण सगळे लिहिला, हे लेफ्ट आणि राईट जॉईन कर. आता इनर जॉईन, आता इनर जॉईन मध्ये पण एम्प्लॉय नंबर, नेम, सॅलरी, जेंडर एक घेऊ. ओके, इनर जॉईन म्हणजे काय, दोन्ही मधले कॉमन पाहिजे. दोन्ही मध्ये कॉमन काय काय मला ते सांगा. 1 इथं पण आहे, 1 इथं आहे, 3 आहे, 3 पण आहे, 4 आहे, 4 आहे. मग काय रेकॉर्ड येणार, 1 3 4. नाव काय 1 चं? ओम. गणेश, गणेश शिव. सॅलरी किती आहे? 25,000. 30,000. 35,000. ओके, इथं जेंडर इन एम एम एफ. इथं काय केलं आपण, दोन्ही मध्ये जे कॉमन होते असेच रेकॉर्ड घेतले. म्हणजे आता मॅचिंग रेकॉर्ड आपण म्हणत नाही का, जे जसं तुम्ही युनियन युनियन ऑल ते बघितलं असेल बघा, त्या टाईप. दोन्ही मध्ये कॉमन आहे. आता 1 इथं पण आहे, इकडं पण आहे. इथं 2 होता पण इकडं आहे का? 2 नाही, म्हणून नाही घेतला. 2 3 इथं पण आहे, इकडं पण आहे. 4 पण आहे, इथं पण 4 आहे. 5 फक्त इकडे पण इकडे आहे का? नाही, म्हणून 2 आणि 5 आपण घेतलेच नाही. क्लिअर आहे? इनर जॉईन कधी? दोन्ही पण मॅचिंग रेकॉर्ड असल्यावर. लेफ्ट जॉईंट कधी? लेफ्ट टेबल मधले सगळे आणि त्यालाच मॅचिंग असलेले राईट टेबल मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या फक्त. सेम त्याच्या अपोजिट राईट जॉईंट आहे, राईट टेबल मधले सगळे घ्या, त्याला मॅचिंग असलेले लेफ्ट टेबल मधल्या व्हॅल्यू घ्या. ही कन्सेप्ट कळली का? बेसिक कन्सेप्ट. जॉईंटचं आउटपुट काय येणार आहे हे माहिती पाहिजे, मग क्वेरी तुम्ही लिहू शकता. हे कळालंय का? ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे का ऑनलाईन स्टुडंट? ओके, बाकी सगळ्यांना डाऊट आहे का? मग कोणाला कुणी काही रिप्लायच करत नाही? सर परत एकदा सांग. ओके, रणजितला डाऊट आहे, परत एकदा आपण बघू सगळं. अजून कोणाला डाऊट आहे का काही? एकदा थंब तरी द्या, प्रेझेंट आहे की नाही आहे का, फक्त अटेंडन्स साठी आले लेक्चरला.
तन्मयी, काय डाऊट आहे तुमचा? म्हणजे लेफ्ट टेबल, लेफ्ट जॉईंट मध्ये, एक मिनिट. हॅलो सर, हा येस, बोला. जर आपण लेफ्ट जॉईंट लावला तो रिटर्न ओके मध्ये फक्त रोज दिल मॅचिंग का कॉलम पण पूर्ण देईल लेफ्ट लेफ्ट टेबलचा? नाही, कॉलम मॅचिंग नसतोच ना. कॉलम कॉलम मॅचिंग असतो का आपला कधी? आपण रेकॉर्ड मॅचिंग असतं ना, मॅचिंग आपल्याकडे फक्त दोनच कॉलम असतात, प्रायमरी की आणि फॉरेन की. फॉरेन की म्हणजे काय? असा कॉलम जो ऑलरेडी कोणत्या तरी टेबल मध्ये प्रायमरी की आहे. फक्त आपल्याकडे टेबल मध्ये कॉलम मॅचिंग नसतोच. कोणता रो आपण प्रत्येक रेकॉर्डला मॅच करतो ते कोणत्या बेसिसवर करतो? हे आयडीच्या बेसिसवर. आता इथं काय करतोय आपण, परत एकदा लक्ष द्या. हे दोन टेबल होते, एम्प्लॉय टेबल आणि सॅलरी टेबल. ओके, एम्प्लॉय टेबल मध्ये असं कन्सिडर करा, हा प्रायमरी की आहे आणि इथं हा फॉरेन की आहे. आता इथं ठीक आहे, काही व्हॅल्यू रिपीट नाही झाल्या, पण इथं आपण थोडेच रेकॉर्ड घेतले. सपोज इथं मिलियन्स ऑफ रेकॉर्ड आहे, मग काही रेकॉर्ड रिपीट पण होऊ शकतात. फॉरेन की मध्ये रिपीटेड झालता ना. तर आता आपल्याला काय करायचं, लेफ्ट जॉईंट बघतोय आपण. माझं आता इथं ऑफलाईन स्टुडंट एक डाऊट आहे, इथं जेंडर टेबल कॉलम का नाही घेतला? मी फक्त एक एक्झाम्पल कन्सिडर करतो, मला जे आउटपुट मध्ये पाहिजे होतं मी तेवढेच कॉलम घेतले. मी काय केलं, एम्प्लॉय नंबरचा घेतला, नेमचा घेतला आणि सॅलरीचा कॉलम घेतला. त्यामध्ये आपण लेफ्ट जॉईन लावतोय, तर आधी लेफ्ट टेबल आहे आपला, तर लेफ्ट टेबल मधले मी आधी सगळे रेकॉर्ड राईट करून घेतले, 1 2 3 4, त्यांचे नाव पण राईट करून घेतले. आता सेम 1 नंबर साठी इकडे राईट टेबल मध्ये सॅलरी आहे का? आहे, ती घेतली. 2 नंबर साठी आहे का सॅलरी? नाहीये, मग तिथं ब्लँक सोडलं मी. 3 नंबर साठी सॅलरी आहे, 30,000, तिथं घेतली. 4 नंबर साठी सॅलरी आहे, 35,000, ती घेतली इथं. आता 5 नंबर का नाही घेतला? कारण की आपण लेफ्ट जॉईंट युज करतोय. लेफ्ट जॉईन म्हणजे लेफ्ट टेबल मधलेच फक्त सगळे रेकॉर्ड घ्या. लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड घेतले, मग लेफ्ट टेबल मध्ये 5 साठी काही रेकॉर्ड होते का? नाही, म्हणून मग इथं 5, आपण 5 चा रेकॉर्ड काही घेतलंच नाही. सेम याच्या अपोजिट राईट टेबल मध्ये काय करतोय आपण, आधी राईट टेबल मधले सगळे रेकॉर्ड राईट करून घेतले, 1 3 4 5. ओके, आता 1 साठी इकडे नाव काय? ओम. 3 साठी काय? गणेश. 4 साठी काय? शिवानी. 5 साठी इकडे काही नाव आहे का? नाही, मग 5 साठी इकडे काहीच नाव आहे नाही, इथं ब्लँक सोडलं. आणि सेम यांच्यासाठी जी सॅलरी ती राईट करून घेतली, हा आपला राईट जॉईन झाला. इनर जॉईन म्हणजे काय? दोन्ही मध्ये कॉमन पाहिजे. 1 1 इथं पण आहे, इथं 2 आहे, इथं आहे का 2? नाही, मग 2 नाही घेतला. 3 3 दोन्हीकडे कॉमन आहे. 4 पण दोन्हीकडे कॉमन आहे. 5 आहे का? 5 फक्त इथं इकडे नाही, 5 नाही घेतला. मग 1 3 आणि 4 हे तीनच रेकॉर्ड असे आहे जे आपल्याकडे दोन्हीकडे कॉमन आहे. ओके, मग तो इनर जॉईन झाला. इनर जॉईन म्हणजे काय? दोन्ही टेबल मध्ये कॉमन जे असेल तेच. राईट जॉईन म्हणजे काय? राईट टेबल मधले सगळे आणि त्याला मॅचिंग असलेले लेफ्ट टेबल मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या. सेम अपोजिट लेफ्ट टेबल, लेफ्ट जॉईन म्हणजे काय? लेफ्ट टेबल मधले सगळे आणि त्यालाच मॅचिंग असलेले राईट टेबल मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या. क्लिअर आहे का आता? आता काही डाऊट आहे रणजित तुम्हाला? नो सर. ओके, जसं आता आपण क्वेरी करू, मग आणखी तुमचे डाऊट क्लिअर होत जातील. ओके, सो आता लक्ष द्या, स्टार्टिंगला काय क्वेरी येणार आपली? यूज एम्प्लॉईज. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता ह्या दोन्ही क्वेरी मला सोबत रन करायचे आहे आणि दोन्हींचं आउटपुट सोबत आलं पाहिजे. काय कसं करणार? ओके, सिलेक्ट करून कोणतं बटन हे का? हे का? हे फक्त जेव्हा आपलं कर्सर जिथं असेल हीच क्वेरी एक्झिक्युट होईल. हे फर्स्ट बटन आहे त्यासाठी. आणखी रन होते बघा फर्स्ट क्वेरी. आता इथं खाली दोन आउटपुट आले, दिसतंय एम्प्लॉय आणि सॅलरी.
आता एम्प्लॉय टेबल बघा आपला. एम्प्लॉय नंबर आहे, बर्थ डेट आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि हायर पे. सेम सॅलरीसाठी काय आहे, एम्प्लॉय नंबर आहे, सॅलरी फ्रॉम डेट टू डेट. आता एम्प्लॉय टेबल मध्ये आपला एम्प्लॉय नंबर काय आहे, प्रायमरी की आहे, का बरं, युनिक आणि नॉट नल येतो. सेम सॅलरी टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर काय आहे, फॉरेन की, का बरं, कारण की तो ऑलरेडी कोणत्या तरी टेबल मध्ये आपला प्रायमरी की आहे. फॉरेन की म्हणजे काय, असा कॉलम जो ऑलरेडी कोणत्या तरी टेबल मध्ये प्रायमरी की आहे, त्याला आपण फॉरेन की म्हणतो. आता ह्या टेबल मध्ये त्याची पर्सनल इन्फो दिसते, ह्या टेबल मध्ये फक्त सॅलरीची इन्फो दिसते. आता मला आउटपुट मध्ये असं पाहिजे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि सॅलरी. ओके, आउटपुट मध्ये मला काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि सॅलरी, पाच कॉलम पाहिजे. आता स्टार्टिंगला क्वेरी काय लिहिणार, सिलेक्ट, सिलेक्ट नंतर आपण काय घेतो, स्टार नाही, कॉलम नेम घेतो. ओके, सिलेक्ट नंतर काय, कॉलम नेम, मग कोणता कोणता कॉलम आहे, एम्प्लॉय नंबर, कॉमा, फर्स्ट नेम, ओके, क्लिअर आहे. सिलेक्ट नंतर काय घेत असतो आपण, कॉलमचे नेम. आता जेवढे कॉलम घेतोय आपण इथं नाव, तेवढेच कॉलम आउटपुट येणार, बरं का. इथं किती कॉलम घेतले, पाच, तर पाचच कॉलम आउटपुट मध्ये येणार आपले, ठीक आहे. आता मला काय घ्यायचंय, फ्रॉम, सिलेक्ट नंतर फ्रॉम येतं ना, सिक्वेन्स तुम्हाला सांगितली होती ना, रायटिंगची सिक्वेन्स काय आहे, सिलेक्ट, फ्रॉम, व्हेअर, त्यानंतर ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लिमिट, हे सात सिक्वेन्स आहे. एक्झिक्युशनची कशी आहे, फ्रॉम, व्हेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, सिलेक्ट, ऑर्डर बाय अँड लिमिट. फक्त सिलेक्ट जो फर्स्टला येतो, फिफ्थ नंबरवर जातो. ओके, इथं काय येणार आता आपला, फ्रॉम, फ्रॉम मध्ये काय घेतो आपण, टेबलचं नाव, कोणता टेबल आहे आपला, जॉईन कोणता टेबल करतो, एम्प्लॉईज, एम्प्लॉईज. ओके, अजून कोणता जॉईन करायचा आता आपल्याला, आधी आपण इनर जॉईन घेऊ, सपोज दोन इकडे पण जे आहे ना, काय केलं, फ्रॉम मध्ये एम्प्लॉईज, इनर जॉईन, कोणता दुसरा जॉईनला कोणता टेबल आहे, सॅलरीज. ओके, आता जॉईन कशावर करायचे मला एक सांगा, हे दोन टेबल मध्ये कॉमन काय आहे, एम्प्लॉय नंबर, तो काय आहे, प्रायमरी की आणि फॉरेन की, मग कोणत्या बेसिसवर जॉईन करावं लागेल, ह्या दोन कॉलमच्या. ओके, ते जॉईन कसं करणार, सॅलरीज ऑन, ऑन म्हणजे कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय, ऑन एम्प्लॉय नंबर, दोन्हीकडे पण एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नंबर. ओके, आता लक्ष द्या, आपण काय करतोय, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि जेंडर कुठून घेतोय, एम्प्लॉय टेबल मधून, आणि सॅलरी कुठून घेतोय, सॅलरी टेबल मधून. पण हे सॉफ्टवेअरला कसं करणार, की कोणत्या टेबल मधून कोणते कॉलम घेतोय, बरोबर ना, कारण की आपण दोन टेबल जॉईन करतोय ना, मग काय करायचं, प्रत्येक नावाच्या पुढं त्या कॉलमचं पण, ते टेबलचं पण नाव द्यायचं. जसं आता एम्प्लॉय नंबर कुठून घेतला, एम्प्लॉईज टेबल, मग एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर. सेम फर्स्ट काय, फर्स्ट नेम कुठून आहे, एम्प्लॉईज डॉट फर्स्ट नेम. सेम इथं पण एम्प्लॉईज डॉट लास्ट नेम, मी हे खाली घेतो. जेंडर पण कोणत्या टेबल मधला आहे, एम्प्लॉईज टेबल मधला आहे, मग एम्प्लॉईज डॉट जेंडर. सॅलरी कोणत्या टेबल मधला आहे, मग इथं काय येणार, सॅलरी, सॅलरीज डॉट सॅलरी, फ्रॉम एम्प्लॉईज, फ्रॉम मध्ये काय येतो आपण, कॉलमचे नाव, फ्रॉम एम्प्लॉईज, सॉरी टेबलचे नाव फ्रॉम मध्ये, तर फ्रॉम एम्प्लॉईज, इनर जॉईन, कोणता जॉईन यूज करतोय त्या दोन्ही मध्ये, इनर जॉईन, आणि दुसरा टेबल कोणता आहे, सॅलरीज, ऑन इथं परत हा एम्प्लॉईज टेबल मधला, ईएमपी नंबर इज इक्वल टू सॅलरीज टेबल मधला ईएमपी नंबर. हे कळलं का काय केलं मी, कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय, इथं लक्ष द्या. आता एम्प्लॉईज टेबल मधला ईएमपी नंबर इज इक्वल टू सॅलरीज टेबल मधला ईएमपी नंबर, मी असं कंडिशन टाकली तेव्हा जॉईन होईल ना, जॉईन साठी काहीतरी कॉमन पाहिजे ना, मग इथं कॉमन काय, मी म्हणतो एम्प्लॉईज टेबल मधला ईएमपी नंबर हा इज इक्वल टू सॅलरीज टेबल मधला ईएमपी नंबर आहे. ही क्वेरी क्लिअर आहे सगळ्यांना, काही डाऊट आहे यामध्ये, ह्या क्वेरी मध्ये काही डाऊट आहे का. आता ती रन करतो मी.
आता लक्ष द्या, इथं बघा, एम्प्लॉय नंबर आला, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि सॅलरी, ठीक आहे. पण आता इथं बघा ना, एम्प्लॉय नंबर किती वेळा आला बघितलं, रिपीट 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 झालं, असं का झालं रे? कारण की एकदाच यायला पाहिजे होतं, त्याच्या पुढे सॅलरी यायला पाहिजे होती ना. कारण की काय आहे, इथं बघा, इथं किती रेकॉर्ड आहे, 17 आहे. मग त्यांनी काय केलं, जॉईन करतो इनर जॉईन, हे 17 रेकॉर्ड मॅचिंग होत आहे ह्या रेकॉर्डला. मग ह्या रेकॉर्डचं फर्स्ट नेम लास्ट नेम काय केलं त्यांनी, प्रत्येकाच्या पुढे 17च्या पुढे फर्स्ट नेम लास्ट नेम दिलं, आणि त्याची सॅलरी सेपरेट सेपरेट 17 दिली. बघा इथं प्रत्येकाची सॅलरी, म्हणजे एकच माणूस आहे पण त्याची दरवर्षी सॅलरी वेगवेगळी, तर कन्फ्यूज होऊ नका. कळत आहे ना, जॉईन करा, सिंपल आहे जॉईन. फक्त तुम्हाला जर हे समजलं असेल ना, हे जे आपण बघितलं आधी स्टार्टिंगचे 15-20 मिनिटं, हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला जॉईन इझी जाते. आपण इनर जॉईंट बघितला, इनर जॉईंट मध्ये काय झालं, दोन्ही याच्यात जे कॉमन असतील तेच आले असतील. ओके, हा दोन्ही सेम आहे, त्याच्या बेसिसवर मी जॉईन करतो. कंडिशन नाही म्हणता येणार, कारण कंडिशन आपण व्हेअरला म्हणतो ना. तर हे एक याच्या बेसिसवर काय करतोय, मी जॉईन करतो. ओके, हे क्लिअर आहे. आता ही आता क्वेरी बघा किती मोठी झाली, थोडी मोठी वाटते ना. तर एम्प्लॉईज एम्प्लॉईज किती वेळा नाव घेतलंय, मी काय करतो आता, एक सिंपल ह्या एम्प्लॉईजला फक्त ई करतो, सगळ्यात तिथं एम्प्लॉईज जिथं जिथं घेतलंय ना, मी तिथं ई करतोय. लक्ष द्या, इथं पण ई केलं, इथं पण ई, आणि सॅलरीला मी फक्त येस म्हणतोय. ओके, काय केलं मी, शॉर्टकट केला यूज, ई आणि येस म्हणतो. पण आता सॉफ्टवेअरला सांगलो आणि ई म्हणजे काय, हा एम्प्लॉईज टेबल आहे त्याच्या पुढं ई म्हणतो, आणि सॅलरी टेबल आहे त्याच्या पुढं येस म्हणतो, आणि परत क्वेरी रन करतो. सॉरी एकच मिनटं, काहीतरी चुकलंय, समोर बदलावं लागेल ना सर. नाही एकच मिनटं, ॲडची गरज नाही, इथं काहीतरी ऑन क्लॉज नाही. नाही ऑनच्या समोर सर एम्प्लॉईज इथं ॲडची गरज नसते, मी तेच बोललो. इथं पण आपलं राहिलं की येस. ओके, हा ॲज दिला काय नाही दिला काय, क्वेरी रन होते. क्लिअर आहे, आता शॉर्ट झाली ना क्वेरी. काय करत होतो आपण, इथं एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर, एम्प्लॉईज डॉट फर्स्ट नेम, त्याच्याऐवजी काय केलं, ई ई, म्हणजे फास्ट होते, आपण राईट करू शकतो क्वेरी. आणि एकदाच काय केलं, फ्रॉम मध्ये जेव्हा टेबलचं नाव घेतोय त्याच्या पुढे त्याला शॉर्टकट मध्ये ई म्हणलंय, सॅलरीला येस म्हणलंय, आणि सेम आउटपुट बघा, सेमच आलंय. दोन्हीचे रेकॉर्ड किती, 9,67,000 इथं आलते, इथं पण सेम रेकॉर्ड सगळं क्लिअर आहे. हा कोणता जॉईंट होता, इनर जॉईंट. आता मला सेम लेफ्ट जॉईंट करायचा आहे, मी काय करन ह्याच क्वेरीत, फक्त इथं काय करन माहितीये का, इथं फक्त लेफ्ट टाकन, रन करन. हा ओके, आता इथं रेकॉर्ड बघा किती आले, 1, 2, 3, 4, 5, हे किती आले, 11,65,558. आता हे असं का झालं, आता यामध्ये लेफ्ट टेबल त्यांनी कोणता कन्सिडर केला असेल, कुणी सांगाल का? फर्स्ट घेतो तो लेफ्ट, तुम्ही इथं जे जॉईंट युज करता ना, जॉईंटच्या आधीचा टेबल तो लेफ्ट कन्सिडर करतो, नंतरचा राईट असतो. आता त्यांनी काय केलं, एम्प्लॉईज टेबल मधले आधी सगळे रेकॉर्ड घेतले. आता एम्प्लॉय टेबल मध्ये सगळे रेकॉर्ड किती होते, 3 लाख आपले 24 होते, 3,24,000. आणि प्रत्येक याच्यासाठी सिंगल साठी इकडे मल्टिपल रेकॉर्ड होते, जसं एम्प्लॉय टेबल मध्ये 10,000 एक एकदा चाललाय, तो सॅलरी टेबल मध्ये 17 वेळा होता. मग बघा तिकडे 3 लाख रेकॉर्ड आहे, मग 3 लाखासाठी प्रत्येकासाठी काहीतरी इकडे मल्टिपल रेकॉर्ड असते, म्हणून इकडे व्हॅल्यू किती आली, 11 लाख. आता इथं काय झालंय, काही ठिकाणी आता नल व्हॅल्यू येते बघा सॅलरीच्या, हे बघा दिसतंय याचा मिनिंग काय. हा जर नल व्हॅल्यू दिसते याचा मिनिंग काय, यस, हा याची, आता जर तुम्ही हा नंबर जर सॅलरी टेबल मध्ये सर्च केला ना, तर याचं सॅलरी रेकॉर्ड नसणार तुमच्याकडे. बघायचं का करून काय नंबर याचा, 4,10,145, 4,10,145. ओके, हा नंबर आहे. आता हा सॅलरी टेबल मध्ये आहे की नाही आपण बघू, कसा करणार, कसा बघणार,
सिलेक्ट स्टार फ्रॉम सैलरीज वेयर ईएमपी नंबर इक्वल्स टू 4,10,140. आहे का काही रेकॉर्ड सॅलरी टेबल मध्ये? नाहीये ना. मग कळतंय आता तिथं नल का आलं. मग प्रत्येकासाठी ज्यासाठी नल आलंय त्यांचं रेकॉर्ड नाहीये सॅलरी टेबल मध्ये. आपण बघितलं ना लेफ्ट जॉईन काय करतो, लेफ्ट टेबल मधलं सगळं घेतो. लेफ्ट टेबल कोणतं आहे? एम्प्लॉय टेबल. आणि सॅलरी टेबल मध्ये फक्त मॅचिंग रेकॉर्ड घेणार तो. मग आता इथं कळतंय इनर जॉईन मध्ये का 9 लाख रेकॉर्ड येत होता, कारण की 9 लाख म्हणजे तेवढे 9 लाख कॉमन आहे दोन्हीकडे पण. पण आता लेफ्ट जॉईन जेव्हा करतोय तेव्हा काय येतंय 11 लाख येत आहे. 11,65,000 का बरं? कारण की ते 9 लाखातून 11,65,000 सब मायनस केले जे उरतील आपले 3.5 लाख, त्यांचं रेकॉर्ड सॅलरी टेबल मध्ये नाहीये मॅच होत, म्हणून तिथं नल व्हॅल्यू आलंय. क्लिअर आहे का? आता हे लेफ्ट जॉईन कळालं. सेम आता राईट जॉईन इथं बघा, फक्त काय करतो राईट. किती रेकॉर्ड आले? 9,67,330. ओके. म्हणजे ह्या एवढ्यांसाठी ना सॅलरी टेबल मध्ये, सॅलरी टेबल मधले त्यांनी आधी सगळे घेतले आणि मग कॉमन जे एम्प्लॉय टेबल मधले. आता क्लिअर आहे का? आता मला एक सांगा, जर जॉईंट कळालं असेल ना, मी एक शॉर्ट चेंज करतो. आता हे दोन क्वेरी माझ्या, एक लेफ्ट जॉईंट साठी एक राईट जॉईंट साठी. आता आपण बघितलं इथं राईट जॉईंट साठी, लेफ्ट जॉईंट साठी 11,000 रो येत आहे आणि राईट जॉईंट साठी किती येत आहे 9 लाख काहीतरी. ओके. आता दोन्ही क्वेरी रन करतोय मी. ओके, दोन्ही क्वेरी रन झाल्या इथं. दोन्ही क्वेरी साठी आउटपुट किती आलंय? सॉरी, दोन्ही नाही रन झालं, एकच झाली. दोन्ही रन करावं लागेल. आता आउटपुट चेक कराय बघा, मी चेंज करतोय आउटपुट बघा. रिझल्ट सेट मध्ये काही चेंज होतोय इथं? सेम आउटपुट आलंय. आउटपुटच इथं रोजचे काउंट पण सेम आलाय. सेम का आलंय इथं बघा, लेफ्ट जॉईंट आहे राईट जॉईंट आहे पण तरी आउटपुट सेम येते का बरं? आता काय करा, प्रॅक्टिस करताना एक तर लेफ्ट जॉईंटच करा नाहीतर राईट जॉईंट करा जो इझी जातो. कारण की लेफ्ट जॉईंटनी जे आउटपुट येतं सेम आउटपुट तुम्ही राईट जॉईंटनी पण आणू शकता. फक्त काय करायचंय, लेफ्टचं टेबल येतो राईटला घ्या, राईटचं टेबल लेफ्टला घ्या, एवढंच करायचंय. तर मग कोणता तरी एक एक क्वेरी परफेक्ट करा इंटरव्ह्यू मध्ये, लेफ्ट विचारू नाही तर राईट विचारू, तुम्हाला काय फक्त नाव चेंज करायचं. ते क्लिअर आहे का? ऑनलाईन स्टुडंट काय केलं इथं, इथं राईट जॉईंट जो होता मी फक्त काय केलं, राईटचे तिथं लेफ्ट नाव टाकलं. आणि इथं बघा, आधी एम्प्लॉय आणि सॅलरी टेबल होता, मी काय केलं आधी सॅलरी घेतला आणि मग एम्प्लॉय टेबल घेतला. फक्त टेबलचे नाव इंटरचेंज केले, म्हणजे आधी जो होता तो नंतर घेतला, त्यामुळे आउटपुट सेम आला. हे क्लिअर आहे का? काही डाऊट आहे का? लेफ्ट जॉईंट राईट जॉईंट क्लिअर आहे सगळं? सर एकदा सांगता का हे आता घेतलेलं? एक मिनिट. येस, कोणाला डाऊट आहे? राजेश, परत एकदा सांगा. परत एक सगळं सांगू का? हे फक्त हे नाही कळलं तुम्हाला? नाही, हे जस्ट लास्ट वन, हेच ना लास्टच. हा, एक्सचेंज केलेलं. ओके, आता मला एक सांगा, लेफ्ट मी इथं ह्या क्वेरी कडे लक्ष द्या फक्त. ओके, ह्या क्वेरीत काय होतंय, राईट जॉईन युज करतोय. आता राईट जॉईन मध्ये राईट टेबल कोणता असेल तुमचा? आधी एम्प्लॉय, राईट जॉईन, सॅलरी. मग राईट जॉईन, राईट जॉईन करताय तर राईट टेबल हा झाला. जॉईन नंतर जो टेबल असतो तो राईट आहे, आधीचा जो असतो तो लेफ्ट. ओके, मग हा राईट जॉईन झाला, याचा मीनिंग काय होतो, सॅलरी टेबल मधले सगळे आणि एम्प्लॉय टेबल मधले फक्त कॉमन. लक्ष द्या काय होतंय, ऑल फ्रॉम सॅलरीज कॉमन फ्रॉम एम्प्लॉईज. हे क्लिअर आहे?
राईट जॉईन मध्ये काय केलं, राईट टेबल मधले सगळे, राईट टेबल कोणता आहे सॅलरी, मग ऑल फ्रॉम सॅलरीज, आणि लेफ्ट टेबल कोणता आहे त्याच्यातले फक्त कॉमन, मग कॉमन फ्रॉम एम्प्लॉईज. आता इथं लक्ष द्या, इथं काय लेफ्ट जॉईन आहे, लेफ्ट टेबल कोणता आहे, जॉईंटच्या आधीचा टेबल लेफ्ट असतो, मी सांगतोय परत, आणि जॉईंटच्या नंतरचा राईट असतो, एवढं लक्षात ठेवा, पाठच करून ठेवायचं. जॉईंटच्या आधीचा कोणता असतो लेफ्ट, नंतरचा राईट असतो, तर जॉईंटच्या आधीचा लेफ्ट, लेफ्ट कोणता, लेफ्ट जॉईंट युज करतोय तर लेफ्ट टेबल हाय, मग लेफ्ट जॉईंट आहे तर ऑल फ्रॉम लेफ्ट, लेफ्ट कोणता आहे सॅलरीज, ऑल फ्रॉम सॅलरीज अँड कॉमन फ्रॉम एम्प्लॉईज. आता बघा दोन्ही सेम आहे ना, ऑल फ्रॉम सॅलरीज अँड कॉमन फ्रॉम एम्प्लॉईज, म्हणून आउटपुट सेम आलं, कळलंय का. मी काय केलं इथं नाव तर चेंज केले लेफ्ट अँड राईट जॉईन, फक्त टेबलची पोझिशन चेंज केली, जो लेफ्टला होता त्याला राईटला घेऊन गेलो, जो राईटला होता लेफ्टला नेलं, आणि मग काय केलं नाव पण चेंज केले, म्हणून आउटपुट सेम येत आहे. इथं बघा दोन्हींचे रेकॉर्ड किती, 9,67,000 काहीतरी समथिंग. क्लिअर आहे का आता राजेश, जेव्हा हळूहळू आणखी तुम्ही प्रॅक्टिस करताल आणखी कन्सेप्ट क्लिअर होत जातील, हे क्लिअर आहे का. येस. आणि प्रॅक्टिस करताना पण असंच लक्षात ठेवा, आता जसं मी बोलतोय काय करतोय आपण, लेफ्ट जॉईन करतोय, तुम्ही मनात पण असं बोलत जायचं, लेफ्ट जॉईन इथं काय येणार, लेफ्ट टेबल मधले सगळे, राईट टेबल मधले फक्त कॉमन, हे असं तुम्ही मनात जेव्हा बोलत चालताना प्रॅक्टिस करताना तेव्हा कन्सेप्ट क्लिअर होत जातील तुमचे. लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, क्लिअर आहे. आता एक सांगा ह्याचं आउटपुट काय येतं आपलं, याच्या आउटपुट मध्ये एम्प्लॉय नंबर आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि सॅलरी. आता फर्स्ट नेम साठी खूप रेकॉर्ड आहे ना, मग आता जसं आपण आधी युज केलं होतं ऍग्रीगेट फंक्शन, काय केलं होतं ग्रुप ग्रुप करून त्यांची सम काढली होती, तसं आता मग जॉईन मध्ये करू शकतो. आधी बघा, आधी सिंपल मला एक सांगा, जॉईन आता जॉईन बघितले आपण विसरून द, मला काय करायचंय सॅलरी टेबल आहे ना याच्यातल्या प्रत्येक एम्प्लॉयची सम काढायची, इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयची सॅलरीची सम काढायची. क्वेरी काय येणार सांगा पटकन बोला, सिलेक्ट पुढं सिलेक्ट, ओके, एम्प्लॉय नंबर कॉमा सम सॅलरी, ओके एक मिनिट ह्याला टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज, ओके इथं जॉईन यूज नाही केला. आता बघा काय आलं, प्रत्येक एम्प्लॉय साठी त्याची सम सॅलरी आली. आता ही 10,001 साठी ही सम कशी आली, ते जे 17 रेकॉर्ड रिपीट होत होते त्यांची 17 सम केली आणि त्या 17 जण येतो त्याच्या 17 सॅलरींची सम करून इथं टोटल सॅलरी दाखवली, ओके. पण आता मला इथं बघा, इथं फक्त एम्प्लॉय नंबर आणि त्याची टोटल सॅलरी दिसते, इथं नाव दिसतंय का त्याचं, मग इथं नाव दिसायचं, नाव कोणत्या टेबलमध्ये, मग इथे एम्प्लॉय टेबलला जॉईन करावं लागेल फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मी काय करतो आता ह्याच क्वेरीत काय एडिट करू, मग इथे एम्प्लॉय नंबर झालं, आता इथं काय घ्यायचं मला ते सांग, क्वेरी बघा फक्त बरोबर येते का, मग सांग फर्स्ट नेम, ओके सम टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज ग्रुप बाय. आता एम्प्लॉय नंबर कोणत्या टेबल मधला आहे, सपोज एम्प्लॉय आपण ई डॉट, आणि सॅलरी कोणता आहे एस डॉट सॅलरीज, ॲज टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज म्हणजे एस, नाही सॉरी जॉईंट राहिलं ना आपला, इथं इनर जॉईंट यूज करतो, ओके आय डबल एन इनर जॉईंट, एक इनर जॉईंटला एक आणखी एक मेथड आहे, तुम्ही एक तर इनर जॉईन म्हणा नाही तर नुसतं जॉईन जरी म्हणलं ना तरी तो इनर जॉईन असतो, ओके जॉईन एम्प्लॉईज ई ग्रुप बाय ऑन ई डॉट ई एम पी नंबर इक्वल्स टू एस डॉट ई एम पी नंबर. क्लिअर आहे, आता एक मिनटं मी रन करतो ही क्वेरी. आता बघा काय केलं, आधी फक्त एम्प्लॉय नंबर आणि सॅलरी त्याचं आउटपुट होतं, त्याच्या पुढं काय केलं फक्त फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिलं, पण ह्या क्वेरीत कोणाला डाऊट आहे का रे, मला एक सांग,
डाऊट यायला पाहिजे कोणाला कोणाला डाऊट होतोय मला ते फक्त सांग. सर इथं जे ईएमपी नंबर आहे ते कोणत्या टेबल्स मधून घेणार तर ते नाही मेंशन केलंय ना, ई डॉट और एस डॉट. यस. आता इथं जो ग्रुप बाय मधला ईएमपी नंबर आहे का तो एक तर मला एक सांगा, ईएमपी टेबल कॉलम जो आहे त्याच्यातले रेकॉर्ड चेंज होत आहे तोच कॉलम आहे ना. आपण काय म्हणतो फॉरेन की म्हणजे काय, असा कॉलम जो ऑलरेडी कोणत्या टेबलमध्ये प्रायमरी की म्हणजे तोच कॉलम आहे, सेम कॉलम आहे दोन्ही टेबल मध्ये. फक्त काय होता एका ठिकाणी व्हॅल्यू रिपीट होता एका ठिकाणी नाही होत. इथं तुम्ही काही मेन्शन करा ग्रुप बाय किंवा मेन्शन नका करू काहीच फरक नाही पडत. पण आता इथं आपण ग्रुप बाय करतोय तर ग्रुप बाय कशावर करतोय, सारखे सारखे एका ग्रुप मध्ये, मग सारखे सारखे कोणत्या कॉलम टेबल मध्ये, ह्या टेबल मध्ये एक सारखे सारखे इथं तर ह्या टेबल मध्ये आहे ना, ग्रुप बायला आपण तिथं काय घेणार येस. क्लिअर आहे का? इथं येस का घेतला, काही नाही घेतलं तरी सेमच आउटपुट येणार, पण येस का घेतलाय कन्सेप्ट क्लिअर करा फक्त. येस, कारण ग्रुप बाय काय कधी करतो, सेम सेमला आपण एका टीम मध्ये घेतोय, ग्रुप करतोय त्यांचा. मग ते ग्रुप कधी करणार, जेव्हा तुम्हाला एका रेकॉर्ड साठी मल्टिपल रिपीटेड व्हॅल्यू पाहिजे ना, ते कोणत्या टेबल मध्ये, सॅलरी टेबल मध्ये. आता इथं लक्ष द्या, इथं एक आठवतंय का आपण जेव्हा एक क्वेरी राईट करत होतो, जशी आपली सिंपल क्वेरी होती सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा सम सॅलरी ऍज टोटल सॅलरी सॅलरीज ग्रुप बाय. मी या क्वेरी मध्ये एक सेंटेन्स बोलत होतो जेव्हा शिकवताना, जेव्हा आपण ग्रुप बाय युज करतो तेव्हा कॉलमचे नाव कोणते घेणार, असेच कॉलम घ्या ज्यावर ग्रुप बाय करतोय, बरोबर असेच कॉलम घेतोय ज्यावर आपल्याला ग्रुप बाय करायचं. इथं मी जात फर्स्ट नेम घेतला किंवा फर्स्ट नेम जाऊ द्या, कारण की आता जॉईन नाही युज करायचं आहे मला, तर मग मी सॅलरी टेबल मधले हे दोन कॉलम घेतले ना, तर मग आणखी एक सॅलरी टेबल मधला देतो फ्रॉम डेट, ओके, आणि कॉमा देतो. ठीक आहे, काय केलं, फक्त एक कॉलम एक्स्ट्रा घेतलाय, आउटपुट तरी यायला पाहिजे ना, काय एरर देतोय, सिलेक्ट लिस्ट इज नॉट इन अ ग्रुप बाय, कारण की आता मला एम्प्लॉय नंबर घेतलाय, फ्रॉम डेट पण त्या सॅलरी टेबल मधला घेतला, सम सॅलरी पण सॅलरी टेबल मधला घेतला, ग्रुप बाय कशावर करतोय ईएमपी नंबरवर. इथं फ्रॉम डेटला एरर देतोय, पण इथं का नाही एरर दिला रे, इथं ग्रुप बाय पण करतोय, पण बघा ना ईएमपी नंबर पण घेतला, फर्स्ट नेम घेतलाय, लास्ट नेम घेतलाय, सॅलरी पण घेतला, मग इथं काय एरर नाही दिला, कुणी सांगत इथं एरर का नाही दिला त्यांनी, हा एरर कळाला का इथं काय एरर दिलाय, कारण की काय होतंय तुम्ही ग्रुप बाय याच्यावर करताय, म्हणजे काय होतंय सारखे सारखे एका टीम मध्ये येत आहे त्याची ही सम होती, ओके. पण जर सपोज याच्यासाठी जर इथं फ्रॉम डेट साठी, फ्रॉम डेटला थोडी तुम्ही ग्रुप बाय करताय, आता 17 रेकॉर्ड साठी कोणती डेट घेणार ह्यापैकी 17 डेट या, बरोबर ना, कळतंय का मला काय म्हणायचंय. आता इथं तुम्ही जेव्हा ग्रुप बाय करताय तर याची व्हॅल्यू कशी होती, ही 10,000 एकदाच इथं होती आणि यांची सम करून किती होती ती 12,00,000 काहीतरी समथिंग, 12,00,000 काहीतरी एक्स वाय झेड समथिंग अशी काहीतरी सम होती, ओके, क्लिअर आहे. पण आता हे एकच रेकॉर्ड येत आहे आणि मग फ्रॉम डेट जर तुम्ही घेत आहे त्याच्यात सिलेक्ट मध्ये, पण मग फ्रॉम डेट मध्ये इथं 17 रेकॉर्ड आहे, त्या 17 पैकी इथं कोणते रेकॉर्ड घेणार, त्यामुळे तो इथं ग्रुप बाय मध्ये एरर देतोय. समजतंय का हे एरर का आलाय, मग इथं काय एरर नाही आलाय. जर तुम्ही असा स्टडी केला ना तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. जर तुमचं आता इथं एरर नाही, इथं एरर येतोय, मग इथं का नाही येते, बरोबर, करेक्ट, कारण की इथे एरर काय येत नाहीये. आता मला एक सांगा, मी ग्रुप बाय याच्यावर करतोय, ठीक आहे, मी हा पण कॉलम घेतलाय, पण 10,001 साठी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तर सेम आहे ना, 10,001 17 वेळा येऊ द्या नाही तर 100 वेळा येऊ द्या, त्याचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम चेंज होतोय का, एकच राहणार आहे, ग्रुप बाय करतोय फर्स्ट नेम आणि लास्ट नेम चेंज नाही होते, होतंय का इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम चेंज, सेमच राहणार ना, जो एकच माणूस आहे त्याचा रेकॉर्ड मल्टिपल टाइम होता, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम चेंज होतोय का, नाही, इथं टाका ना, बघा ना काय होत आहे, एकच मिनिट, सॉरी, हा सॅलरी सॅलरी टेबल घेतोय ना आपण, सॅलरी टेबल मध्ये तो कॉलमच नाही, मग तीच इथं परत फर्स्ट नेम आणायचं असेल तर मग ही सेम ही क्वेरी झाली, जॉईन करा. यामध्ये काय होतं, फक्त फ्रॉम डेट मी ह्याच टेबल मधला घेतोय ना, फ्रॉम डेट, फ्रॉम डेट काय होतंय, प्रत्येक रेकॉर्ड साठी वेगवेगळा फ्रॉम डेट आहे, फ्रॉम डेट सेमच आहे का प्रत्येक रेकॉर्ड साठी, नाही, फ्रॉम डेट वेगळा काय, कारण की त्याची दर वर्षाची सॅलरी इथं चेंज होत चालली, म्हणून
60,000 होती तर 62,000 कधी झाली? 87 ते 88 ह्या इयर मध्ये झाली. क्लिअर आहे? आता इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, हे तीन जॉईन क्लिअर आहे का? यस सर. हे पण क्लिअर आहे का? जॉईंट कधी यूज कर, म्हणजे बेसिक कळलं ना ह्या जॉईंटचं कसं आउटपुट कसं येईल, मग तुम्हाला क्वेरी राहायला काही अडचण येणार नाही. लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट, इनर जॉईंट, हे तीन जॉईंट क्लिअर आहे का सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट यस सर. कोणाला काही डाऊट आहे? ओके. अकीप क्लिअर आहे तुम्हाला? हा जर तुम्ही प्रॅक्टिस जर करत असाल तरच समजत जाईल. मागचं तुम्ही परत प्रॅक्टिसच नाही केली, ते ग्रुप बाय ते सगळं विसरत जातात. ओके. क्षितिजने काय ठरवून घेतलंय का सोमवार गुरुवार असं एखादे दिवस ऑनलाईन ऑफलाईन करायचं? सर तसं काय नाही. 10:30 झोपलेलो. अक्षय तुम्हाला क्लिअर आहे का? प्रॅक्टिस करत चला. आजचं लेक्चर ठीक आहे, जे कुणी नवीन आहे म्हणजे सपोज फर्स्ट टाइम एसक्यूएल शिकताय, 30-40% समजला असेल. जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा ते तुम्हाला जास्त समजत. पण प्रॅक्टिस पण कशी, आता मी जे एक्झाम्पल घेतले सेमच एक्झाम्पल तुम्ही 1-2 वेळा घ्या ठीक आहे, पण परत 5-6 वेळा आणखी एका टॉपिकवर 10 एक्झाम्पल घ्या कमीत कमी. स्टार्टिंगचे 2 तुम्ही बघून करा, मी जे घेतले सेम तेच एक्झाम्पल घ्या, पण राहिलेले जे 8 आहे ते न बघता आणि तुमच्या मनाने एक्झाम्पल घ्या की हा कॉलम घेतला तर काय होईल, ह्या टेबलमधून हा कॉलम घेतला तर काय होईल. आज आपण काय बघितलंय, हे दोन टेबल कसे जॉईन केले, एम्प्लॉय आणि सॅलरी. ओके. त्याच्यात आउटपुट काय होतं, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्याची सॅलरी. पण मला आता असं बघायचंय, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्याची सॅलरी आणि तो त्याचं जॉबची पोझिशन काय, इंजिनियर आहे, सिनियर इंजिनियर आहे, मॅनेजर, हे पण त्याच्या पुढे पाहिजे. ते कोणत्या टेबलमध्ये आहे? आपल्या एक टायटल्स नावाचा टेबल आहे, यामध्ये सगळे टायटल आहे. बघा, जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टायटल्स केलं तर काय येतं, सिनियर इंजिनियर, हा स्टाफ आहे, ज्युनियर इंजिनियर वगैरे, मॅनेजर असतील काही कुणी, कळत आहे, असिस्टंट इंजिनियर आहे. मग आता ते प्रत्येक एम्प्लॉय पुढे ते पण नाव आलं पाहिजे. मग कोणते कोणते टेबल जॉईन करावं लागेल, एम्प्लॉईज, सॅलरीज आणि टायटल्स, हे तीन टेबल जॉईन करावं लागेल. सेम आहे, काहीच नाही, फक्त काय करायचं, फ्रॉम मध्ये आपण ते उद्या बघणारच आहे, पण एक फक्त बेसिक आयडिया देतो. फ्रॉम मध्ये सॅलरीज घेतला, जॉईन एम्प्लॉईज, परत जॉईन म्हणायचं टायटल्स. मग कशावर जॉईन करणार, एम्प्लॉय नंबर, ई डॉट एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू एस डॉट एम्प्लॉय नंबर, सेम त्याचं टायटलचं, टायटल मध्ये पण एम्प्लॉय नंबर असेल आहे ना, कारण की त्यातच जॉईन करू शकतो आपण त्याच बेसिसवर. हा, टी डॉट एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू परत ई डॉट एम्प्लॉय नंबर असं करू लागेल. तेव्हा इनर जॉईंट युज करणार ना आपण. लेफ्ट अँड राईट जॉईंट कधी, लेफ्ट लेफ्ट कधी कळतोय तुम्हाला, दोघं जण आहे त्याच्यातला हा लेफ्ट आहे, इकडचा राईट आहे. ओके. आता आपला कन्सेप्ट काय होता, आपण काय करतोय, एम्प्लॉय नंबर घ्यायचा आहे, फर्स्ट नेम घ्यायचा आहे, लास्ट नेम घ्यायचा आहे ठीक आहे, आणि त्यानंतर सॅलरी घ्यायचा आहे आणि नंतर टायटल घ्यायचा आहे. पण आता ती तुम्ही जसं म्हणताय लेफ्ट जॉईंट यूज करायचा आहे, तर आधी मी एम्प्लॉय जॉईंट सॅलरीज, ओके, आणि इथं परत जॉईंट टायटल्स. आता मला सांगा, फर्स्ट हा जॉईंट आहे, याच्यात लेफ्ट आहे, हा राईट आहे, सेकंड हा जॉईंट आला, याच्यात कोणता लेफ्ट आहे, हा लेफ्ट आहे, हा राईट आहे. आता क्लिअर आहे, सॅलरीज इथं लेफ्ट इन या टायटल सोबत आणि राईट टायटल इन. मग आता जॉईंटची कन्सेप्ट कशी असते, 2 पेक्षा जास्त टेबल करताना. आता एकदा एम्प्लॉईज जॉईंट सॅलरी केलं, मग याच्या पुढे लगेच ऑन ई डॉट एम्प्लॉईज इज इक्वल टू एस डॉट एम्प्लॉईज, परत खाली येणार जॉईन टायटल्स, परत ऑन एस डॉट एम्प्लॉईज नंबर इज इक्वल टू टी डॉट एम्प्लॉय नंबर. ते उद्या बघणार आहे आपण कसं करायचं, मोस्टली आपण त्यामध्ये इनर जॉईंटच यूज करणार. लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना? इनर जॉईंट, एक सेल्फ जॉईंट म्हणून एक कन्सेप्ट असते, इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेल्फ जॉईंटची ती क्वेरी लिहायला नाही विचारणार, पण ते विचारतील की
सॉरी येस सर असं होऊ शकते का लाईक इनर जॉईन लिहिण्यापेक्षा आपण जॉईन लिहू शकतो का ना हो आता तुम्हाला सांगितलं ना इथं आपण बघा ना काय केलं इथं फक्त जॉईनच घेतलं ना हा आपला इनर जॉईंट आहे पण इथं मी काय केलं फक्त जॉईन लिहिलं इनर जॉईन जरी लिहिलं दिसतं तरी सॉफ्टवेअरला समजतंय की तो इनर जॉईन क्लिअर आहे का इनर जॉईन राईट करा नाही तर नुसतं जॉईन करा तो इनर जॉईंटच असतो काय सांगत होतो हा सेल्फ जॉईंटचा इंटरव्ह्यू मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो तो आपण उद्या बघणार आहे सेल्फ जॉईंट एक वेळेस क्वेरी लिहायला नाही विचारणार ते सेल्फ जॉईंटची पण विचारतील की कोणत्या सिनेरिओसाठी आपण तो सेल्फ जॉईंट यूज करू ते मेन आहे म्हणजे काय सिनेरिओ असेल किंवा टेबल कोणता असेल त्यासाठी तुम्ही सेल्फ जॉईंट यूज करू शकता आणखी एक क्वेरी होती जसं की काल एका स्टुडंटचा इंटरव्ह्यू होता त्यांना एक क्वेश्चन आलेला त्यांना डिपार्टमेंट वाईज ज्याची ॲव्हरेज सॅलरी ही 5,000 कमी आहे असे एम्प्लॉय काढायचे आता इंटरव्ह्यू इंटरव्ह्युअर जो होता त्यांनी काय क्वेश्चन सांगितला एम्प्लॉय नंबर आहे डिपार्टमेंट आहे आणि त्याची सॅलरी आहे ओके एम्प्लॉय नंबर सपोज एक टेबल आहे टेबलमध्ये एम्प्लॉय नंबर आहे त्यानंतर डिपार्टमेंट आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे आणि सॅलरी आता त्याला इंटरव्ह्युअरने असं सांगितलं की डिपार्टमेंट वाईज ज्यांची ॲव्हरेज सॅलरी 5,000 कमी आहे असे एम्प्लॉय फाईंड करा तर काय काय येणार क्वेरी सांग सिलेक्ट एम्प्लॉय मला फक्त असे एम्प्लॉय काढायचे ज्यांचे ॲव्हरेज सॅलरी ही डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी 5,000 कमी आहे पण मला फक्त मग एम्प्लॉय नंबर पाहिजे म्हणून मी सिलेक्ट एम्प्लॉय नंबरच घेतले फक्त मला असेच एम्प्लॉय येतील ना ते एम्प्लॉय नंबर ओके फ्रॉम कोणता टेबल त्याला टेबल सपोज एम्प्लॉईज टेबल म्हणा चाल असं समजा एम्प्लॉईज टेबलमधून एम्प्लॉय नंबर घेतला पुढं कंडिशन काय आहे वेअर मला नाही माहिती तुम्ही सांगा मला येत नाही काय डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी ज्याची 5,000 कमी एक मिनिट अरे मी ज्या वेळी शिकवतोय त्या वेळी विचार करायला चालू करा ना कंडिशन काय कंडिशन काय फक्त कंडिशन सांगा कंडिशन काय ॲव्हरेज सॅलरी 5,000 कमी पाहिजे कंडिशन कशात घेतो व्हेअर मध्ये कंडिशन कोणत्या कॉलम मध्ये ॲव्हरेज सॅलरी आहे का कॉलम आपल्या टेबल मध्ये ॲव्हरेज सॅलरी नाही मग तो कशात येणार हॅविंग मध्ये येणार मग आला इथं हॅविंग हॅविंग कोण तुम्ही बोलतच नव्हते काही हॅविंग हॅविंग आला इथं व्हेअर मध्ये काय कंडिशन येणार व्हेअर मध्ये येणारच नाही ना काही कंडिशन आहे का आपल्याकडे कंडिशनच नाही एकच कंडिशन आहे पण ती ना ऍग्रीगेट फंक्शनच्या कॉलमवर आहे तो हॅविंग मध्ये येणार कारण की तो कॉलम ऍक्च्युली आपल्या टेबल मध्ये प्रेझेंट नाही आहे तो हॅविंग मध्ये येणार ग्रुप बाय कशावर करणार इथं ग्रुप बाय डिपार्टमेंट ने हॅविंग ऍव्हरेज सॅलरी डिपार्टमेंट आणखी मग तेच मला एम्प्लॉईज नंबर पाहिजे मला येतो ह्या आउटपुट मधून समजन का कोणते एम्प्लॉय येस
यस बोला. मला फक्त जर एम्प्लॉय नंबरच पाहिजे आणि त्याची ॲव्हरेज सॅलरी. चला क्वेश्चन विसरून जा. ओके ठीक आहे, असं समजा की एक टेबल आहे, एम्प्लॉय नंबर, डिपार्टमेंट आणि सॅलरी. आता तुम्हाला फक्त असं सांगतील बरं का, हा कॉलम आहे. क्वेश्चनमध्येच तो काय बोलतोय, डिपार्टमेंट वाईज त्याला ॲव्हरेज सॅलरी आहे पाहिजे. ओके प्रत्येक डिपार्टमेंट वाईज. मग तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की डिपार्टमेंट वाईज तो जेव्हा म्हणतोय तर इथं डिपार्टमेंट जो असेल त्याच्यात रिपीटेड व्हॅल्यू असेल. ओके प्रत्येक एम्प्लॉय हा एका म्हणजे ज्या मल्टिपल डिपार्टमेंटसाठी काम केलेलं असेल. तर आता आधी मला सांगा एम्प्लॉय नंबर आणि त्याची ॲव्हरेज सॅलरी कशी फाईंड करणार. सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा ॲव्हरेज सॅलरी ॲज ओके टोटल सॅलरी कुठे ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज काय करतो ग्रुप बाय. हे क्लिअर आहे. आता त्याचा क्वेश्चन काय होता, असे एम्प्लॉय नंबर फाइंड करायचे ज्यांची डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी ही 5,000 पेक्षा कमी. क्वेश्चन आहे फाइंड द एम्प्लॉईज हुज डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी इज लेस दॅन 5,000. तर आता कसं येणार, क्वेश्चन कळला आहे का तुम्हाला, काय क्वेश्चन क्लिअर आहे का ऑनलाईन स्टुडंट, क्वेश्चन क्लिअर आहे का. यस शिव काय बोलताय तुम्ही. नाही सर क्वेश्चन बरोबर आहे ना. हा क्वेश्चन मध्ये काही चेंज आहे. नाही सर बरोबर बरोबर आहे ना. आता क्वेश्चन काय आहे, फाइंड द एम्प्लॉईज हुज डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी इज लेस दॅन 500. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्याची ॲव्हरेज सॅलरी लेस पाहिजे. समजतंय का कन्सेप्ट, बघ मला बरं जाऊ दे, सांगताना आलं तरी चालेल, पण ही कन्सेप्ट आपण बघितली का आधी काय करायचं याच्यात काय काय येणार मला ते सांग. काउंट का घ्यायचं, काउंट नाही मला काय येईन, फक्त अकाउंट म्हणजे काय ते एक व्हॅल्यू येईन त्यामध्ये मी टोटल नंबर किती एम्प्लॉय ते दिसेल. ऑर्डर बाय काय झालं, ऑर्डर बाय यूज करता येईल ना. ऑर्डर ऑर्डर बाय तर ते आपण कोणत्या पण क्वेरीत करू शकतो यूज, ऑर्डर बायचा काय इश्यू नाही. ठीक आहे हा होमवर्कला राहू द्या क्वेश्चन. आधी गेल्यावर हा विचार करा की हा कन्सेप्ट आपण बघितलाय का नाही, जर बघितला असेल तर सॉल्व्ह करा. ठीक आहे क्वेश्चन नीट लक्षात राहू द्या, काय फाइंड द एम्प्लॉईज हुज डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी इज लेस दॅन 5,000. क्लिअर आहे ना, हे लक्षात राहू द्या फक्त क्वेश्चन.